आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी मसूरच्या डाळीची मसाला लावून आमटी करणार आहोत. त्याच्यासाठी आपण कोकणातल्या पद्धतीने एक गोड वाटण तयार करणार आहोत आणि नंतरच त्याची आपण आमटी करणार आहोत. तुम्ही जर अशा पद्धतीने आमटी केली तर तुम्ही तुमच्या चिकन मटनला पण खायला विसराल अशी ही झणझणीत आणि चमचमीत मसूरच्या डाळीची आमटी तयार होते. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण कोकणातल्या पद्धतीने मसूरच्या डाळीची आमटी करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 1 कप मसूरची डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण बोललात तर 200 ग्राम आहे. तिला 1-3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची. डाळ आपली स्वच्छ अशी 2-3 वेळा धुवून झालेली आहे. डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी टोप गरम करायला ठेवलेला आहे. टोप गरम झाला की 3 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की छोटा 1 चमचा आपल्याला राई घालायची आहे. राई चांगली तळतळली की छोटा 1/2 चमचा जिरं. एकदम फ्रेश झाडाचा काढलेला कढीपत्ता आणि 5 पाकळ्या लसणीच्या ठेचून घालायच्या. लसूण चांगली गोल्डन ब्राऊन झाली की त्याच्यामध्ये 5 छोटे चमचे आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा आहे. लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आणि छोटा 1/2 चमचा हळद आणि त्याच्यामध्ये ही आपली भिजवलेली डाळ, धुवून घेतलेली डाळ. तुम्हाला वाटत असेल आपली फोडणी करपली तर गॅस बंद करायचा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा धना जिरा पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं. टाकलेले सर्व मसाले आहेत ना, डाळ आहे ती आपल्याला काही सेकंदाची परतून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. तर मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. एकदम पातळ शिरून घ्यायचे म्हणजे पटकन भाजतात आणि गॅस पण कमी लागतो. आणि 1-6 पाकळ्या लसणीच्या आणि 1-5 चमचे असं खोबरं घेतलेलं आहे. कांदा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे. त्याच्यावरती 1 चमचा तेल घालायचं आणि कांदा सतत मिक्स करत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा आपला 1/2 भाजत आला ना की त्याच्यामध्ये खोबरं घालायचं. कांद्याबरोबर याला भाजून घ्यायचं म्हणजे आपल्या खोबरं भाजण्यासाठी आपल्याला अलगचा गॅस लागत नाही, गॅसची बचत होते. म्हणून कांदा 1/2 भाजत आल्याच्या नंतर आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्या ह्या 6 पाकळ्या लसणीच्या आहेत त्या पण घालायच्या. जर तुम्ही इथे खडे मसाले वापरणार असाल तर खडे मसाले पण घालायचे, पण मी इथे गरम मसाल्याची पावडर वापरणार आहे, घरीच बनवलेली आहे. आपलं कांदा खोबरं आहे ते चांगलं भाजून झालेलं आहे. थंड झालं की याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. डाळ आपली आता बऱ्यापैकी शिजलेली आहे, थोडीशी आपली अजून थोडी शिजायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहोत. आपण अजून याच्यामध्ये मीठ घातलेलं नाहीये आणि आपण वाटलेलं वाटण आहे ते पण घातलेलं नाही. गरम पाणी घालायचं. जर तुम्ही थंड पाणी घातलं तर डाळ शिजण्याची प्रक्रिया ही ती थांबते, म्हणून याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं. त्याच्यामध्ये आपलं वाटलेलं वाटण, त्याच्यामध्ये आपलं मिक्सरचं भांडं आहे ते पण धुवून घालायचं. आपल्याला जेवढी डाळ पाहिजे तेवढं आपल्याला एकदाच आता पाणी घालायचं आहे. नंतर आपण घडीघडी पाणी घालणार नाही आहोत. जेवढी तुम्हाला कशी घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्याप्रमाणे घालायचे आणि चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपला मसाला आहे ना तो पण चांगला व्यवस्थित असा मिक्स होईल. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. त्याच्यामध्ये 1/4 चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. तुम्ही आमचूर पावडर ऐवजी इथे 2 कोकम घालायची आणि डाळ आहे ती आपल्याला 1-5 मिनिटं शिजून घ्यायची. 1-5 मिनिटं ही डाळ आहे ती मी शिजून घेतलेली आहे. आपली डाळ शिजलेली आहे, मस्त असा सुवास सुटलेला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने डाळ बनवलीत ना तर तुम्हाला चिकन मटणाची पण गरज नाही, अशी एवढी खूप टेस्टी होते. त्याच्यामध्ये 1 चिमटीवर असा वरून गरम मसाला घालायचा, म्हणजे गरम मसाल्याचा चांगला सुवास येतो. आणि कोथिंबीर मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. 7-8 माणसांसाठी ही डाळ आहे ती एकदम परफेक्ट प्रमाणात आहे. अशी ही जर तुम्हाला मसूरच्या डाळीची आमटी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तो ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.